आणि आता आपण बातम्या विस्ताराने बघूयात. एक महत्वाची बातमी, 4 जूनचा निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केलेला आहे. 2 ते 2.5 लाखांनी सिंधुदुर्ग रत्नागिरीत विजय होईल असं राणेंचं म्हणणं आहे. तर कलानगरची वीट हलेल इतका मोठा जल्लोष केला जाईल असं देखील राणेंचं म्हणणं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे आहेत साहेब, धाकधूक आहे की उत्सुकता आहे 4 तारखेची? धाकधूक तर निश्चित नाही, कारण का आम्ही फक्त निवडणुकीपुरते नाही पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा 365 दिवस 24 तास जनतेच्या संपर्कात असतो. 4 तारखेचा निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल. रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार हा महायुतीचाच असेल आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 400 पार हा आकडा आम्ही निश्चितपणे तरी गाठणार हा माझा विश्वास. किती मतांनी नारायण राणे साहेबांचा विजय होऊ शकतो असा आपला अंदाज आहे आणि त्या जल्लोषाची त्या आनंदाचा कशी तयारी करण्यात आली? बघा, आमचा तर 2.5 लाखाचा आकडा आहे. माझा जल्लोष आता म्हणजे कलानगरची नीव हलेल हां एवढा मोठा जल्लोष निश्चित पद्धतीने असेल. न भूतो न भविष्य ज्याला आपण म्हणतो, कारण का कार्यकर्ता मनापासून लढलेला आहे हे लक्षात घ्या. अशा पद्धतीच्या जल्लोषाची तयारी करायला लागत नाही. कार्यकर्ता उत्स्फूर्त पद्धतीने, जनता उत्स्फूर्त पद्धतीने, शेवटी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या ह्या पूर्ण साखळीतून आम्ही बाहेर पडलो. महेश सावंत, TVNR मराठी, सिंधुदुर्ग.